भारतातील मासेमारी भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका ही महत्वाची आहे भारतात खाऱ्या व गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते आहारातील घटक व रोजगार निर्मिती परकीय चलन यासाठी या, या व्यवसायाचा उपयोग होतो भारताला सुमारे सात हजार पाचशे किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे मासेमारीच्या एकूण उत्पादनापैकी चाळीस टक्के वाटा सागरी मासेमारीचा आहे तर साठ टक्के वाटा गोड्या पाण्यातील मासेमारीचा आहे सागरी मासेमारीमध्ये वशी बांगडा बोंबी सुरमई पापलेट झिंगे तर बंगालच्या उपसागरात शेवंडे लबी सकई रावस इत्यादी जलचर आढळतात गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये प्रामुख्याने काटला रोहू चोपडा इत्यादी मासे आढळतात ही मासेमारी नद्या कालवे जलाशय तलाव इत्यादी मध्ये केली जाते पुढील व्यवस्था आहे तो म्हणजे भारतातील खाणकाम भारतातील छोट्या नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते पूर्व महाराष्ट्र छत्तीसगड या भागात कोळसा खाणी आहेत त्याचप्रमाणे मुंबई हाय गुजरात मध्ये कोयाली येथे खनिज तेलाचे विहिरी आहे गोदावरीच्या मुखाशी आहेत राजस्थानमध्ये संगमरवर आंध्र प्रदेशात कडाप्पा येथे दगडाच्या खाणी आहेत विद्यार्थी मित्रांनो ब्राझील मधील उद्योगांचा आता आपण अभ्यास करूया ब्राझील मधील प्रमुख उद्योगात लो आणि पोलाद वाहन जोडी खनिज तेल प्रक्रिया रासायनिक उत्पादन सिमेंट निर्मिती इत्यादींचा समावेश होतो साखर सुती कापड रेशीम लोकर तसेच खाद्य प्रक्रिया उद्योग यांचा चांगला विकास झाला आहे उद्योगांचे केंद्रीकरण दक्षिण व आग्ने भागात कमी झाले आहे ईशान्य व पश्चिमेकडील प्रदेश कमी विकसित झाला आहे त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिमेकडे उद्योग स्थापन यात प्राधान्य दिले जाते तर पूर्ण किनारपट्टी व उद्योगधंदे हे सर्वाधिक आहे